महाबळेश्वर नगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचा कणा समजल्या जाणाऱ्या येथील वेण्णा लेक तलावातील नौका विहारासाठी पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या कल्पक संकल्पनेतून पर्यटकांचे लक्ष वेधणाऱ्या नाविन्यपूर्ण अशा 16 बोटी पर्यटकांच्या सेवेत रुजू करण्यात आल्या आहेत. नवीन पेडल बोटींना बदक, ड्रॅगन, राजहंस तसेच चारचाकी वाहनांचा आकार दिल्याने खास करून बाल पर्यटक आनंदित झाल्याचे पाहावयास मिळत आहे. आगामी काळात आणखीन नाविन्यपूर्ण आकारातील 55 बोटींची भर पडणार असल्याची माहिती यावेळी प्रशासक योगेश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. त्याचबरोबर या नवीन बोटींवरती आगामी काळामध्ये कोणत्याही खाजगी कंपनीची जाहिरात करून बोटींगचे विद्रुपीकरण करण्यात येणार नसल्याची माहिती देखील प्रशासक योगेश पाटील यांनी दिली. यावेळी पेडल बोटींचा लोकार्पण सोहळा मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश पाटील व इतर पर्यटक, नगरपालिका मुख्य लिपिक आबाजी ढोकळे, महाबळेश्वर पत्रकार संघ अध्यक्ष अजित जाधव, पत्रकार बंधू अभिजित खुरसाने, संदीप देवकुळे, संजय चोरगे, राजेश सोंडकर, राहुल शेलार, ज्येष्ठ पत्रकार संजय दस्तुरे व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वांना नमस्कार. आज आपण या ठिकाणी महाबळेश्वर शहरातील नगर परिषदेचं प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून आपण वेण्णा लेकचं बोटिंग क्लबकडे पाहत असतो. या ठिकाणी आज आम्ही विविध प्रकारच्या विविध शेपमध्ये साधारणतः आज 16 बोटींचं लोकार्पण हे येणाऱ्या इथं आबालवृद्ध पर्यटकांसाठी आम्ही लोकार्पण आज केलं आहे. साधारणतः अशा प्रकारच्या विविध शेपच्या बोटी 50 ते 55 बोटी या साधारणतः 10 ते 15 दिवसामध्ये आपल्या या वेण्णा लेकच्या बोटिंग क्लबमध्ये दाखल होतील. या ठिकाणी पारंपारपणे किंवा पूर्वापार चालत आलेल्या बोटिंग क्लबमध्ये असणाऱ्या पारंपरिक बोटीला कुठेतरी फाटा देत विविध शेपच्या म्हणजे त्याच्यामध्ये ड्रॅगन, फ्लेमिंगो, डक, त्याचबरोबर कार शेपमध्ये बोटी बनवण्याचा एक योजना या नगरपरिषदेमार्फत राबवली गेली, जे की या ठिकाणी येणाऱ्या आबालवृद्ध पर्यटकांना या चांगल्या विविध प्रकारच्या बोटीचा आस्वाद घेता यावा आणि लाभ घेता यावा, त्याचबरोबर पर्यटनवाढी चालना मिळावी आणि महाबळेश्वराच्या पर्यटनामध्ये आणखीन भर पडावी म्हणून नगरपालिकेमार्फत हा उपक्रम राबवला गेला. या ठिकाणी आपण पाहतोय की गेल्या सीझनला आपण या ठिकाणी विविध सेल्फी पॉईंट बनवले आणि चालू सीझनमध्ये या विविध बोटींचं आपण आज लोकार्पण केलं. तरी या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व पर्यटकांना आवाहन करतो की या नगरपरिषदेमार्फत देण्यात आलेल्या सुविधेचा आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घ्यावा, उपयोग घ्यावा असं आवाहन मी आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून करतो. धन्यवाद. नमस्कार, मी मंजुषा देसाई, आम्ही पुण्यातून आलोय. आम्ही सगळे 12 जण आहोत आणि महाबळेश्वरला वेण्णा लेकला आता आम्ही बोटिंग करायला आलोय. आज त्यांच्या नवीन बोटींचं उद्घाटन झालंय आणि अतिशय सुंदर बोटी दिसतात. कधी एकदा आम्ही त्याच्यात प्रवास करू असं झालंय. सो आम्ही 2 बोटी घेतल्या. आधी आम्ही 1 घेणार होतो पण आता आम्ही 2 घेतल्या आणि समोरचं दृश्य आम्हाला आता बोलवत आहे, त्यामुळे आम्ही आता लवकरच आमचा प्रवास चालू करत आहोत. धन्यवाद. मी निलेश आहे आणि आज आम्ही महाबळेश्वर या ठिकाणी आलेलो आहे. वेण्णा लेक या ठिकाणी आम्ही आज संध्याकाळी आमच्या फॅमिलीसह आलेलो आहे आणि या ठिकाणी आम्ही बघतो आहे की नवीन बोटचं या वेण्णा लेकच्या बोटिंग क्लबमध्ये त्यांनी नवीन बोट ॲड केलेले आहेत आणि आम्ही याचा पूर्ण प्रवास आम्ही उपभोग म्हणा किंवा आम्ही सुट्टी एन्जॉय करूयात या नवीन बोटमध्ये आणि आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स उत्सुक आहोत या नवीन बोटमध्ये बसण्यासाठी. धन्यवाद. आणि बोट रोलिंग बहुत अच्छा है आपका ये अरेंजमेंट और ये पहली बार ये नया डक का व्यू हम लोग बहुत अच्छा लग रहा है. बच्चों के साथ काफ़ी इन्जॉय कर रहे हैं. थैंक यू सो मच. वेण्णा लेक में हम लोग आए हैं, मतलब महाबळेश्वर में दूसरी बार आए हैं और वेण्णा लेक में मौका मिला है नौका विहार का. बहुत अच्छा है अरेंजमेंट वगैरह और ये एकदम बिल्कुल नया मिला है नगर परिषद, आई थिंक नगर पालिका की तरफ से. उनको बहुत बहुत धन्यवाद. ऐसे ही आप लोग काम करते रहिए हमारे लिए, हम लोग आते रहेंगे आपके यहाँ पे विजिट करने के लिए. धन्यवाद.